पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार एक सांगू का आपण देवाचं सैन्य आहोत आणि आपल्याला तसं वागायची गरज आहे येणाऱ्या वर्षात बऱ्याचशा गोष्टी साध्य करण्याची गरज आहे कारण जग गर्तेच सापडलेलंय आणि आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये लहान मुलांची खेळत बसण्यासाठी आपण केलेल्या जेवणाचं नवऱ्याने कौतुक केलं नाही म्हणून स्वकरुणेचे झटके देण्यासाठी आणि बाथरूम मध्ये बसून दिवसभर रडण्यासाठी माझ कोणी कौतुकच करत नाही <laughs> जा आणि दुसऱ्या कोणाचं तरी कौतुक करा hey ओ, हे खूप चांगलं आहे <laughs> अशा गोष्टी मनातून झटकून टाका <laughs> मुख्य गोष्ट ही आहे की आपल्याला वेगवेगळं पाचारण आहे आणि ख्रिस्ताच्या लोकांची आध्यात्मिक वाढ करणं हे माझं पाचारण आहे जर देवाने मला निवडीचं स्वातंत्र्य दिलं असतं तर मी गोडधोड सेवा निवडली असती पण मला ती मिळाली नाही <laughs> माझ्याकडे माझ्याकडे पचायला जड असलेलं सन्न आहे आणि देवाला माझा अभिमान वाटावा म्हणून मला माझं काम चोखपणे बजावायचंय आणि प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत मला जे काही सांगेल तेच मी तुम्हाला सांगणार आहे कदाचित तुम्हाला ते ऐकावंसं वाटणार नाही पण नंतर ते तुमच्या उपयोगी पडेल हेच माझं काम आहे इबरी लोक अध्याय नज़र ज़रा? लोक टाकूया तुमची पार्श्वभूमी काय आहे ते जरा समजून घ्या सगळ्यात पहिलं तुम्हाला माहीत असायला हवं की तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात आता प्रश्न असाय की मी ख्रिस्तामध्ये काय करू शकतो हो मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही फार अद्भुत आहात आणि देव तुमच्यावर प्रीती करतो आणि तुम्हाला दोष भावनेत जगण्याची गरज नाही आपण परिपूर्ण नाही म्हणून वाईट वाटून घ्यायची गरज नाही कारण देवाची दया आणि कृपा उपलब्ध आहे आपण म्हणू शकतो की प्रभू मला निवडलंस तेव्हा मी कसा आहे ते तुला ठाऊक होतं आणि तुलाच ते नीट करायचंय पण आज मी त्यात लुडबुड करणार नाहीये कारण तू मला अद्भुत पद्धतीने घडवलंयस प्रभू माझ्या पापांची क्षमा कर मी तुझी कशी सेवा करावी ते सांग मी तुझ्यासाठी काय करू बरं मी तुला कशी मदत करू शकते एखाद्याचं भलं व्हावं म्हणून मी काय करू शकतो ते सांग <laughs> तुम्हाला नाही माहित मी किती तास स्वतःची कीव करत रडण्यात घालवले कारण माझे पती गोल्फ खेळायचे आणि फुटबॉलचा खेळ बघायचे किती मूर्खपणा होता तो बघ प्रभू डेव पुन्हा फुटबॉलची मॅच बघतोय मुलं छान बाहेर खेळतायत आणि मला इथे अख्खा दिवस शेवटी मला असं जाणवलं की प्रभू म्हणतो तू अशी किती हास्यास्पद दिसतेस माहितीये तुला <laughs> मला लख आठवत आहे मला सात महिने झाले होते आणि आमच्या घराच्या मागच्या बाथरूम मध्ये मा मी ढसढसा रडत बसले होते कारण डेव फुटबॉलची मॅच बघत होता आणि बाहेर मी मोठ्या तोऱ्यात घरोघरी बायबल अभ्यास शिकवत होते आणि मंगळवारी संध्याकाळी मी एका तासासाठी देवाची शक्तिशाली स्त्री होण्याचा आठापिटा करत होते आणि बाकीचा आठवडा मूर्खासारखी वागत होते कारण काय तर कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही आणि कुणीही माझं कौतुक करत नाहीये म्हणून मी रडत बसायचे पण आता मी डेव्हला गोल्फ खेळायला उत्तेजन देते गोल्फ खेळायला जात देव गोल खेळ थोडं बाहेर जाऊन गोल्फचे बॉल इकडे तिकडे मार म्हणजे मला मोकळेपणाने खुर्चीत बसता येईल कुत्र्याचे लाड करता येईल शांतीने माझा आवडता कार्यक्रम बघता येईल ना डेव आणि मला रिमोट माझ्या हातात मिळेल <laughs> आता काय फरक पडलाय ठाऊक आहे आता कोणी माझं कोड कौतुक करायची गरजच राहिलेली नाहीये कारण ते काय म्हणतात यावर माझा आनंद अवलंबून नाही कारण मला अद्भुत रीतीने बनवण्यात आलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त जे कार्य झालं त्यामुळे मी अद्भुत आहे काय सांगू पार्किंग अद्भावने पोत घेऊन जात असल्याचं आठवतय मला ओ मला ठाऊक नाही मी काय काय केलं होतं पण दोन तीन दिवस मी दोष यात्रेवरच होते पार्किंग लॉटच्या अगदी मागे मी गाडी पार्क केली होती दयनीय स्थितीत मला दुकानात चालत जाता यावं म्हणून अरे देवा माझ्या इतकं कोणी गांजलेलं नसेल माझ्या देवा माझं तारण झालंय का तेही मला माहीत नाही ओ माझ्या देवा मी किती भयंकर व्यक्ती आहे माझ्या एवढं वाईट कोणीच नाहीये हो मला अजून आठवतं प्रभू मला म्हणाला होता यातून कसं बाहेर यायचं ठरवलंयस का तू काही बघ प्रभू मी आत्मिक झाले होते बघ प्रभू तुझं वधस्तंभावरचं बलिदान घेऊनच मी हे करणारे हो प्रभू मला उत्तर ठाऊक होतं पण मी ते जीवनात लागूच करत नव्हते आणि त्याने मला विचारल्याचं आठवतं तू हे कधी करायचं ठरवलंस आणि मला एक प्रकटीकरण होऊ लागलं हो मला वाटतं बहुतेक दोन तीन दिवसांनी जेव्हा मी माझ्या पापाबद्दल स्वतःला शिक्षा देऊ पाहत होते तेव्हा मला चांगलं आठवतं प्रभू माझ्या अंतकरणात माझ्याशी काय बोलला ते तो म्हणाला जे बलिदान तीन दिवसानंतर तुझं भलं करणार आहे ते या क्षणी सुद्धा तुझं भलंच करणार आहे तर तुझी काही हरकत नसेल तर आजच त्याचा स्वीकार कर कारण मला तुझ्याकडून खूप काही कार्य करून घ्यायचं आहे तू या स्थितीत आता माझ्या काही कामाची नाहीयेस जर तुम्हाला स्वतःविषयी मोठं वाटून घ्यायचं नसेल तर ते ख्रिस्ताच्या नावासाठी करा <laughs> एलिया सारखे तुम्ही होऊ नका जेव्हा इसबिल त्याच्या मागे लागली तेव्हा एका झाडाखाली बसून त्याने किव पार्टी सुरू केली त्याला मरायचं होत अरे बाबा आ, आ, आ। देव म्हणाला तू हे काय करतोयस तू हे काय करतोयस आता मी <laughs> चांगली भूमिका करायचे कसोशीने प्रयत्न करतोय एब्री अध्याय पाच वचन बारा वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता ओ ओ पण तुम्हाला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे आणि तुम्हाला दुधाची दुधाची गरज आहे जड अन्न चालत नाही आउच आउच आता दूध आणि जड अन्न याविषयीचं माझं मत सांगते माझ्या मते दूध हा मिठाईसारखा संदेश आहे तर जड अन्न एक खोलवर गोष्टी सांगणारा संदेश जो आपल्याला अस्वस्थ अस्वस्थ करेलच पण देवावर प्रीती करणाऱ्यांना ते पुढे जायला मदत करेल आमेन कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो कारण तो बालक आहे बालक आहे आता बघा हे वचन इथेच थांबव तर याचा अर्थ काय तो म्हणतोय जर आपल्याला दुधाचीच गरज भासत असेल तर आपल्याला ख्रिस्तातलं स्थान कळलेलं नाही पण मी माझी झडती घेणारे सुधारणा करणारे संदेशही ऐकू शकते आणि त्यामुळे मी दुःखी होत नाही मला ते आवडतात जरी माझं पाप दिसलं तरी मला ते आवडतं कारण मी ख्रिस्तात कोणे हे मला ठाऊक म्हणून एखाद्या कडून शक्तिशाली संदेश ऐकला तरी मला वाईट वाटत नाही कारण देव माझ्याशी बोलतोय असं मी समजते वाईट वाटून वाट घेण्यासाठी मी तो ऐकत नाही देव आपल्याला शिस्त लावतो कारण तो आपल्यावर प्रीती करतो म्हणून तो आपल्या स्वभावाशी झगडतो तेव्हा या गोष्टीने आपण खरं तर उत्तेजित व्हायला हवं कारण देव आजही माझ्यात कार्य करतोय याचा आनंद मानायला हवा तुम। <laughs> तुम्ही तुम्ही इथून जाण्यापूर्वी तुम्हाला अद्भुत वाटेल याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो तर आता मी पुन्हा मूळ मुद्द्याकडे येते आपली तुलना इतर लोकांशी करणं हे पूर्णपणे निरर्थक आहे हो। म्हणजे ते कल्पनेपलीकडे व्यर्थ आहे कितीतरी वर्ष मला माझं व्यक्तिमत्व आवडत नव्हतं कारण ते फार आक्रमक धीट आणि हजरजबाबी होतं आणि मला असं वाटत नव्हतं की मी कधी माझं तोंड उघडू शकेन कारण मी कुणावर तरी भुंगते असंच वाटायचं मला गोड आणि छान दिसावं असं वाटायचं मी हळूवार आवाज काढू पाहायचे अधिक नम्रपणे चालायचा प्रयत्न करायचे मी अतिशयोक्ती <laughs> मी करत नाहीये ते मिळालंच जे मी करू पाहत होते त्याची तुम्ही थोडी तरी कल्पना करून बघा <laughs> कल्पना करा मी अशा देशांमध्ये जाते जे सैतानाच्या भक्तांनी पूर्णपणे भरलेले आहेत आणि जिथे जिथे असे लोक आहेत जे जे स्त्रियांचा तिरस्कार तिरस्कार करतात आणि त्यांना मी म्हणते की तुमच्या देशात आल्याचं मला आनंद वाटत खरेच प्रभूची स्तुती आहे मी तुम्हाला ना हे ना मी <laughs> माझ्या आवाजाचा द्वेष करायचे पण आता कळतं देवाने मला माझा आवाज का दिलाय लोक तो ऐकतात कारण तो अद्वितीय आहे बाहे रस्ते मी बाहेर असते तेव्हा कितीदा तरी असं ऐकते मी तुम्हाला ओळखलं नाही पण मी तुमचा आवाज ऐकलाय तो आवाज मी नेहमी म्हणते की मी देवाच्या राज्याची एक प्रवक्ती आहे माझ्याकडे फार काही नसलं तर मी बोलू मात्र नक्कीच शकते तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात आणि माझ्या आवाजाच्या बाबतीत बरेच मूर्खपणाचे हास्यास्पद असे किस्से घडलेले आहेत एकदा मी फोन केला ती फेशियलची वेळ ठरवण्यासाठी स्पाला फोनवरची बाई म्हणाली तुमच्या चेहऱ्यावर केस आहेत का हो। <laughs> मला ते कळलं नाही मी म्हटलं मला मला, आवड मला मी आवडते मला भयोप्रद आणि अद्भुत प्रकारे घडवण्यात आलंय मी इथे ठीक आहे मी तेव्हा खरं तर मी विचार केला हो मला भुवया आणि पापण्या आहेत म्हणजे मी मी तसा विचार केला आणि मग मी तिला म्हणाले हो मला ना भुवया आणि आहेत ती म्हणाली की मला म्हणायचं दाढी मिशा आहेत का <laughs> मी तिला म्हटलं की मी एक स्त्री आहे मी एक स्त्री आहे मी खोल आवाजात बोलले आणि मी तुम्हाला सांगते यावर मला बराच हशा मिळालेला आहे मला वाटतं ही सगळ्यात मजेदार अशी गोष्ट आहे असे दिवस होते जेव्हा या गोष्टीसाठी मी स्वतःला तीन दिवस मध्ये कोंडून घेतलं होतं ओ देवा आवाजाच वाटप करताना तुम्हाला असा चुकीचा आवाज का दिलास मी काय घोड मारलं होतं माहित नाही देवा स्त्री असताना असा आवाज दिलास मला किती लाजीरवाड वाटत कोणी असं म्हणतं तुमचा आवाज किती आहे तुमच्यासाठी गोष्टी कशा बदलतात ते बघून तुम्ही चकित व्हाल हो जेव्हा तुम्ही म्हणता ना मला भयप्रद आणि अद्भुत रित्या बनवण्यात आलंय तेव्हा तुमच्या यातना तुम्ही विसरता मी एक अपघात नाही मी एक चूक नाही देवाने माझ्यासाठी काम ठेवलं होतं आणि देवाने तुमच्यासाठीही काम ठेवलंय जे फक्त तुम्हीच करू शकता तुम्ही स्वतःवर मात करा सगळ्यात पहिली गोष्ट हीच आहे की ज्या गोष्टी तुम्हाला चुकीच्या वाटतात त्या गोष्टींकडे लक्ष देणं तुम्ही थांबवा कारण कुणाचंच त्याकडे लक्ष नसतं <laughs> आपण सगळे वेगळे आहोत मी एक पुस्तक तशी बरीच पुस्तकं वाचली हो मी बरीच पुस्तकं वाचली हे खरं आहे पण जॉन ओल्टबर्ग यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मी खूपच आनंद लुटला आणि त्यांच्या एका पुस्तकात त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे मला वाटतं ही गोष्ट खूपच विक्षिप्त अशी आहे पण तुम्हाला मुद्दा कळेल ती गोष्ट माझ्याकडे आहे झोपेची वेळ झाली होती आणि मी बिछाना नीट करण्यासाठी माझ्या मुलीच्या खोलीत गेलो तिचे आवडते प्राणी आणि बाहुल्या घेऊन ती तिथे बसली होती त्या गोड शांत अर्धवट झोपेच्या तंद्रीत ती कुठेतरी ते हरवली होती मी तिच्या बाजूला जाऊन बसलो आणि तिच्या इवल्याशा डोळ्यांमध्ये मी खोलवर पाहिलं ती संमोहित झाल्यासारखी स्तब्ध बसली होती मला तिच्याजवळ माझं मन मोकळं करायचं होतं तू माझी जिवंत बाहुली आहेस तुला कल्पना तरी आहे का मला तू किती आवडतेस ते छकुले मी तुझा डॅड आहे हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी देणगी आहे ती माझ्याकडे बघून हळूच म्हणाली डॅडी मला पण तुम्ही आवडता आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं तिने आपल्या पिटुकल्या हाताने मला घट्ट अशी मिठी मारली तो सुगंधी क्षण आठवणींच्या कप्प्यात मी जपून ठेवलेला तो सुवर्ण क्षण आहे एवढं नक्की बाप अभिमान बाळगत मी त्या खोलीतून बाहेर पडलो आणि मी बाजूच्याच बाजूच्या बेडरूममध्ये मा गेलो माझी दुसरी मुलगी प्राणी आणि बाहुल्या घेऊन बसली होती पण त्यातल्या काही तिने लाथ मारून उडवलेल्या दिसल्या मला ती त्या गोड आणि शांत मूडमध्ये नव्हती कारण तिला हे फारसं माहीतच नव्हतं तिच्याकडे दोनच गेअर होते किंचाळणं आणि अंग टाकणं तिच्या पचनक्रियेत फक्त ऑन आणि ऑफ और बटणं आहेत कमी करण्याचं काहीच नाहीये मी तिच्या बिछाण्यावर जाऊन बसलो ती शांत होती तशी ती फार काळ शांत राहू शकत नव्हती तिला संमोहित करता येईल एवढा वेळही ती शांत बसत नाही आणि म्हणून मी मी माझा तोच सूर राखून म्हटलं तू माझी जिवंत बाहुली आहेस मला तू किती आवडतेस छकुले मी तुझा डॅड हीच माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी देणगी आहे तिने माझ्याकडे एकटक पाहिलं आणि ती मला असं म्हणाली की डॅडी तुझ्या नाकातून काहीतरी बाहेर आले बघ <laughs> आता बघा आपला मुद्दा हाच आहे <laughs> तुमच्या कधी लक्षात आले का की देवाला विविधता आवडते आणि खरंच आवडते ती म्हणजे त्याला थोडाफार फरक आवडत नाही तर ता त्याला अस्सल विविधता आवडते निसर्गात तुम्ही पहा प्रचंड विविधता असते असते की नाही उदाहरणार्थ पक्ष्यांच्या दहा हजार प्रजाती आहेत फक्त पक्ष्यांच्या दहा हजार प्रजाती फक्त पक्ष्यांच्या आहेत म्हणजे जर तुम्हाला पक्षी बनवायचे तर मग एकच पक्षी का नको नाही आपल्याकडे दहा हजार वेगवेगळे दिसणारे पक्षी आहेत तीनशे त्र्याण्णव प्रजातींचे कुत्रे आहेत अडीच लाख प्रजातीची फुलं आहेत आपल्याकडे अडीच लाख प्रजातीचे मासेत या पृथ्वी तलावर देवाला विविधता आवडते त्यांच्याकडे नीट पहा त्यांचे रंग रूप आकार त्या भपकेबाज मनुष्याकडे बघा जरा बघा तू बघा त्याच्या त्या ओठांकडे बघा कसे वाव ही यादी तपासून पहा वीस हजार प्रजाती फुलपाखरांच्या आहेत आता हे ऐका मी खात्री करून घेण्यासाठी हे दोनदा तपासले, तुम्हाला माहिती आहे का की ऑर्किडच्या सव्वीस हजार प्रजाती आहेत फक्त ऑर्किडच्या तणांच्या आठ हजार प्रजाती आहेत तुम्हाला वाटेल की तुम्ही तण आहात मी तुम्हाला सांगते दहा गोष्टींसाठी तण हे चांगले असतात मातीच्या स्थिरतेसाठी वन्य प्राण्यांचा निवास आणि अन्नासाठी मधमाशांच्या मधासाठी कलाकुसरीसाठी सैंद्रिय घटकांसाठी कारण ते प्राणीमात्रांचा अपरिमित साठा आहेत मनुष्यांच्या उपजीवनासाठी ते उत्तम आहेत आणि ते उत्पादनाचा साठा आहेत तर देवाला विविधता आवडते आपण भिन्न भिन्न का आहोत आपण सारखं असावं सारखं दिसावं सारखं काम करावं असं देवाला वाटत नाही तेव्हा इतरांसारखं होण्याची खटपट करणं थांबवा तुम्ही बघा आज मी नताली ग्रांट बरोबर मागून चालत आले आणि मी तिच्या आवाजाचं कौतुक केलं आणि मी तिला असं म्हटलं की एक काय असा होता की मला मला वाटायचं जर मी आज तुझ्यासारखी गाऊ शकली असते तर पण मी आज तसं म्हटलं नाही मी म्हटलं एक काय असा होता की मी म्हणायचे मला तुझ्यासारखं गाता आलं असतं तर पण सत्य हे मला माझं व्यक्तिमत्व आवडतं आता मला काय करायचंय हे मला कळलंय जेव्हा मी इतरांसारखं होऊ पाहते ना तेव्हा मी त्यांच्या कृपादनाचं कौतुक करूच शकत नाही कारण मी त्यांच्यासारखं त्यांच्यासारखं होण्यात सतत व्यस्त असते पण सत्य हे आहे की देवाने ते वरदान त्यांची ईर्ष्या करावी म्हणून त्यांना दिलेलं नाही तर त्याचा आनंद लुटावा म्हणून ते त्यांना दिलेलं आहे माझ्या कृपादनांचा माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक उपयोग होतो त्याचा लाभ उठवा तुम्ही बऱ्याच लोकांना वाटतं मी तुमच्यासारखं करू शकले असे तर किती बरं झाले असतं काही मिळण्यासाठी तुम्हाला माझ्यासारखं व्हावं असं वाटतं का <laughs> जेव्हा देव तुमच्याकडून एखादी गोष्ट करून घेतो तेव्हा त्यासोबत इतरही बऱ्याच गोष्टी असतात तिथे आपण सगळे भिन्न आहोत कृपया दहा स्त्रियांनी इथे या बरं आपण खूप वेगवेगळे आहोत आणि आपल्याला याची जाणीव व्हायला हवी आपण देवाच्या दृष्टीने खूप सुंदर आहोत सुंदर आहोत आपण देवाच्या नजरेत इथे जरा अशा रांगेत उभ्या राहा ना म्हणजे सगळेजण तुम्हाला पाहू शकतील इथे इथे पुढे येऊन उभ्या राहा हां ठीक आहे हां बघा हां या ओह काय सुंदर दिसत आहेत सगळ्याजणी बघा मी त्यांना मार्ग दाखवतीय ठीक आहे चला आता आता नीट बघा आता यापैकी यापैकी कोणत्याही दोन स्त्रिया लांबूनही सारख्या दिसत नाहीत हो की नाही काहीच साम्य नाही काहीच साम्य नाही यांच्यापैकी काही उंच आहेत आणि ही ही आहे ही आहे रोज डेव्हची सेक्रेटरी जेव्हा डेव्ह खुर्चीत बसतो ही उभी राहते तेव्हा ती त्यांच्या नजरेला नजर भिडवू शकते आमेन आणि या सुंदर स्त्रीला किती छान नैसर्गिक केस लाभलेत ते बघा तुम्ही माझे असे नाही आहेत पण तिचे तसे आहेत आपले केस भुरे असतात कधी चकचकीत असतात कधी भुरे असतात कधी काय कधी दाट काय आणि हे बघ ना किती सुंदर आहेत बघा ना लांब कुरळेभर <laughs> मावतील एवढे <laughs> खोलीभर मावतील एवढे केस मी जॅकीला तीस वर्षांपासून ओळखते ती नेहमी केस सरळ करत असते पण मला कुरळे केस आवडतात हे अद्भुत नाहीये का वाव तुम्ही जसे आहात तसेच राहून तुम्हाला आपली कामधाम करायला आवडणार नाही का सांगा मला मुख्य मुद्दा हाय स्त्रियांनो नीट ऐका तुम्हाला जे मिळालं ते मिळालं त्यात समाधानी राहा मी म्हटलं तुम्हाला जे मिळालं ते तुम्हाला मिळालं त्यात समाधानी म्हणाल पण मला जे मिळाले ते आवडलेलं नाही मला पण म्हणजे असं नाही की तुम्हाला वेगळं काहीतरी मिळेल बघा या आठवड्यात मला हेच सांगायचं होतं की आणखी एक गोष्ट माझ्या मनात येते ही सांगते तुम्हाला जर तुम्हाला तुमचं शरीर केस अमूक तमूक वगैरे आवडत नसेल आणि तुम्ही त्यासाठी काही करू शकत असाल तर ते करा आता जरी मी सत्तर वर्षांची असले तरी मला पांढरे केस मुळीच मुळीच आवडत नाहीत मला माझे तसले केस पाहायला आवडत नाही तर मी मी त्यासाठी काहीतरी करू शकते आणि मी ते केलं पण जर तुम्ही तुमच्या जीवनात काही करू शकणार नाही असं काही असेल तर मी तुम्हाला आग्रहाने सांगते तुम्ही आपल्या इच्छेपलीकडे जाऊन स्वतःला आहे तसंच स्वीकारा तुम्ही जाऊ शकता थँक्यू या सुंदर नाही आहेत का टाळ्यांनी त्यांचं कौतुक करा एक सांगू का हा एक एम्ब्रॉयडरीचा तुकडा आहे याला क्रॉस स्टिच केलंय माझी मुलगी क्रॉस स्टिच करते आता नीट बघा बघा ही मागची बाजू आहे जेव्हा तुम्ही ही बाजू पाहता तेव्हा तेव्हा तुम्ही म्हणता कसली नक्षी आहे ठोक बघा आपल्या ते बऱ्याचदा असंच होत असत देवाचं कार्य अद्याप पूर्ण झालेलं नाही पण आपण म्हणतो आता कसं होईल आपण आपण ही बाजू बघतो तर देव ही बाजू बघतो तो पूर्ण झालेली सुंदर बाजू बघत असतो स्वतःसाठी देवावर विश्वास ठेवा स्वतःसाठी बघा हे फुलं ही फुलं कुणीतरी मला पाठवली प्रत्येक फुल वेगळं वेगवेगळे रंग आहेत वेगवेगळी रूप आहेत आणि जेव्हा तुम्ही ती एकत्र आणता तेव्हा ते, ते अद्भुत होतं किती सुंदर दिसतं पहा आपण सगळे भिन्न आहोत वेगळे रंग वेगळी रूप वेगळे आकार वेगळे कौशल्य वेगळ्या क्षमता असलेले जर आपण स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवलं इतरांची ईर्ष्या करणं थांबवलं तर आपण सगळे एकत्र मिळून देवासाठी काहीतरी अद्भूत करूच शकतो चला आता मी म्हटलं आपण सगळे एकत्र मिळून देवासाठी काहीतरी अद्भुत करू शकतो नाही का सांगा मला चला आता देवाला मोठा धन्यवाद लोया जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बिनकामाचे किंवा फक्त अपयशी आहात तर मी तुम्हाला सांगते जसं देव पाहतो तसं तुम्ही स्वतःला पहा तुम्ही त्याची अलौकिक रचना आहात तुम्हाला अद्भुतरित्या बनवण्यात आलेलं आहे स्तोत्रसहिता एकशे एकोणचाळीस चार भयप्रत व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो माझा जीव हे जाणतो देव जसा आपल्याकडे पाहतो तसं तुम्ही स्वतःकडे पाहायला शिका जग पाहतं तसं नव्हे देवाची स्तुती असो तुमचा दिवस अद्भुत जावो ही सदिच्छा जॉईस मायर मिनिस्ट्रीज तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत